कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळत जाईल. नमस्कार, मी माया करळकर. आज आपण नेहमीच्या सारख्याच छोट्या रेसिपीमधलीच आपली फ्लॉवरची भजी आपण बघणार आहोत. तर फ्लॉवरची भजी आपण अंडं घालून करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे? ते फ्लॉवर घेतलेलं आहे, त्याचे मी छोटे छोटे असे भाग करून घेतलेले आहेत. फ्लॉवरचे असे तुरे घेतलेले आहेत. हे आता ह्या दिवसामध्ये पांढरा शुभ्र अगदी फ्लॉवर मिळतो आपल्याला. हे मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार 2 अंडी, 2-3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर, आपला मिक्स मसाला आहे, लाल तिखट आहे, हे गरम मसाला आहे, हळद, मीठ आणि आलं लसूण आणि कोथिंबीरचं हे छोटंसं वाटण आहे. इथे आपण आता फ्लॉवर थोडासा उकडून घेऊया. त्याच्यासाठी मी हे पाणी ठेवलेलं आहे. आपण पूर्ण फ्लॉवर शिजवणार नाही आहोत, पण असं 3/4 आपण प्रमाणात म्हणजे पाऊण हिश्यात आपण हा उकडून घेणार आहोत. कारण त्याचा एक फ्लॉवरचा वेगळा पांबट वास असतो, तो गेला पाहिजे. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया उकडताना आणि थोडी हळद. आणि आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्याला 1-5 मिनिटं उकाळा घेऊया. बघूया. आपण हळद आणि मीठ टाकून थोडासा एक आपण ह्याला 1-5 मिनिटं आपण उकळ दिलाय आणि आपला फ्लॉवर बऱ्यापैकी शिजलेला आहे. आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये, कारण आपण तो तळून घेणार आहोत, म्हणून आपण पूर्ण नाही शिजवणार आहोत. आणि ह्याचा एक उगरट असा एक वास पण ह्या पाण्याबरोबर निघून जाईल. मी आता हे चाळणीत वेळत ठेवते, गॅस घालवते, पाणी आपण काढून टाकूया. इथे आता आपण टाळण्यासाठी कढई ठेवूया. इथे आपण हा फ्लॉवर हा थोडासा आपण 3 भाग आपण हा उकडून घेतलेला आहे. पूर्ण आपण उकडलेला नाहीये, शिजवलेला नाहीये. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि थोडं आपलं हे मिरची पावडर थोडीशी आणि थोडासा गरम मसाला टाकूया. मीठ आपण थोडंसं उकडताना टाकलेलं आहेच. ह्याला हे आपण थोडं लावून घेऊया, म्हणजे अगदीच आपल्याला फ्लॉवर खाताना तो अगदी प्लेन नको लागायला, म्हणून आपण थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे. हे आपण याला सोलून घेऊया. याच्यात आपण आता हे मिश्रण आपलं वरचं जे कोटिंग आहे ते आपण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण अंड्याचा वापर करणार आहोत. 2 अंडी घेऊया आपण. इथे आपण ही 2 अंडी फोडून घेतलेली आहेत. त्याच्यात आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया. आपलं हिरवं वाटण आहे, थोडस आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे, थोडं लाल तिखट, थोडा गरम मसाला, थोडीशी हळद, थोडस मीठ. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला ह्याची कॉर्नफ्लॉवरची पूर्ण गुठळी मोडून घ्यायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे. मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे भजीसाठी, गॅस आपला कमीच आहे. आणि आता हे सगळं मी ह्याला गरम मसाला आणि लाल तिखट लावून घेतलेलं आहे. आणि आपण हे अंडं, कॉर्नफ्लॉवर, त्याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण, गरम मसाला आणि लाल तिखट, मीठ असं आपण हे टाकलेलं आहे. आणि आता आपण एक एक करून ही भजी टाकून घेऊया.
मंद याच्यावरच आपल्याला ती करायची आहेत. मग ती करपत नाहीत आणि व्यवस्थित छान त्याला शेकही लागतो, शिजून निघतात छानपैकी. आता आपण काढून घेऊया. तेलाला अंड्यामुळे तेलाला फेस येतो, अशी छानपैकी लालसर अशी ही भाजी कुरकुरीत अशी झालेली आहे. आपण काढून घेऊया आपली फ्लावरची अंड घालून केलेली आपली भाजी झालेली आहे. नेहमीप्रमाणे आपली झटपट पाककृती आहे, साधी सोपी आणि झटकन होणारी पाककृती आहे. तुम्हाला ती नक्की आवडेल आणि तुम्ही सगळीजण करता. त्याबद्दल मला सगळीजण भेटून, काही जण फोन करून, काही जण कमेंट्स मधून पाठवता, त्याबद्दल अगदी धन्यवाद. आणि असंच सहकार्य मला तुम्ही करा आणि माझ्या रेसिपी तुम्ही शेअर करायच्या आहेत आणि मला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.